गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे नाराज असल्याचं बोललं जातंय। त्यातच आता नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली। नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंट इथं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे नाराज असल्याचं बोललं जातंय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची भेट झाली। मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंट मध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे आणि यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या नेत्या नीलम गोऱ्हे नाराज असल्याचं बोललं जातं आणि आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे आणि याच सगळ्या संदर्भात आपण थेट बोलूयात ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे सध्या आपल्या सोबत आहेत। नीलम जी, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून नाराज आहात असं बोललं जातंय आणि आज तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, वेगवेगळे अर्थ काढले जातात। हॅलो, हा आवाज येतोय? संपूर्ण निराधार चर्चा आहे, मी नाराज वगैरे अजिबात नाहीये। माझं नेहमीप्रमाणे काम व्यवस्थित चाललेलं आहे। पक्षाचं कुठला कार्यक्रम असो किंवा स्मृतीस्थळ असो किंवा आमच्या जिल्हावार बैठका असतो त्यांना सुद्धा मी उपस्थित होते, त्यामुळे पहिली गोष्ट ह्या जी काही चर्चा चालली आहे ती निराधार आहे, त्याला काही आधार नाही आहे। दुसरं म्हणजे आपल्याला, आपण सर्व जनतेला मी विदित करू इच्छिते की पत्रकारांना सुद्धा माहिती होतं की ओमप्रकाश बिर्लाजी लोकसभेचे अध्यक्ष हे मुंबईमध्ये होते आणि ते ट्रायडंटला उतरलेले होते। त्यांचा कार्यक्रम त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती कारण मला काही विषयांवरती त्यांना निवेदन द्यायचं होतं, त्यांचं त्या मुंबईत आल्याबद्दल स्वागतही करायचं होतं, आमच्या विधिमंडळात काही कार्यक्रम होणार आहे त्याच्याबद्दलही बोलायचं होतं आणि त्यामुळे मी त्यांना भेटायला गेले। तर प्रोटोकॉलच्या नुसार अध्यक्षांच्याकडे मी भेटायला गेल्यावर ताबडतोब सदस्याने आज सोडलं। नीलम ताई, तुमच्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास नेमकी काय चर्चा झाली, काही तपशील मिळू शकतात का? तपशील तुम्हाला शब्दशः सांगते मी, 15-20 मिनिटं चालणार असेल तर तुम्हाला, कारण मुळामध्ये असं श्रद्धा वालकरच्या केसबद्दल चर्चा झाली माझी लोकसभा अध्यक्षांशी, ती एकनाथ शिंदेनी ऐकली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही लक्ष घालू वगैरे असं बिर्ला म्हणाले की तुम्ही येणार असाल दिल्लीला तर त्याच्यामध्ये आमचं सहकार्य मिळेल तुम्हाला, पोलीस दिल्ली पोलिसांशी मी बोललेलो आहे, ही एक चर्चा झाली। दुसरं म्हणजे मी जे निवेदन दिलं त्याच्याबद्दल मी बातमी ट्विटरवर स्पष्ट केलेलं आहे काय काय विषय ते पण तुम्ही कोट करू शकता। नीलम ताई, एक वेगळं विचारते तुम्हाला, खरं तर या सगळ्या संदर्भात नारायण राणेंनी असं म्हटलं होतं नीलम गोऱ्हेंना मंत्रिपद मिळालं नव्हतं म्हणून त्या नाराज होत्या आणि माझ्या शिफारसीनुसार त्या ठाकरे गटामध्ये होत्या असं नारायण राणेंनी म्हटलं। मुळामध्ये आता तुम्ही खूप जुना इतिहास काढताय, आता सांगणं क्रमप्राप्त आहे मला, कारण माझ्याकडे उत्तर नाही असं आतापर्यंत 25-30 वर्षात एकदाही घडलं नाही, त्यामुळे असं उगाच फुकटचं सरळ काय मी तुम्हाला देणार नाही। त्याच्यामुळे थोडक्यात सांगते फक्त की माझा प्रवेशच झाला तो माननीय उद्योजींमुळे झाला। पहिल्यांदा मी त्यांना भेटले आणि त्याच्यानंतर मोठ्या साहेबांना भेटले, तोपर्यंत मी नारायण राणे यांना ओळखत सुद्धा नव्हते। एक बाहेरून मला त्यांचं नाव माहिती होतं कारण चेंबूरमध्ये मी इलेक्शन लढले होते आणि तिथे त्यांची काय कीर्ती होती याची मला चांगलीच जाणीव होती, मुद्दा एक। दुसरा मुद्दा, 2002 ज्यावेळेला मला विधान परिषदेची आमदारकी पक्षाने दिली त्याच्यामध्ये नारायण राणेंची शिफारस असेल असं मला वाटतं। त्याचं कारण असं की ते विरोधी पक्ष नेते होते, म्हटल्यावरती कुठल्याही निर्णयामध्ये सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न मोठे साहेब आणि उद्धव साहेब दोघांचाही असायचा त्याबद्दल। तिसरं म्हणजे ते विरोधी पक्षनेते असताना लातूरला कार्यक्रमाला आले होते आणि त्याच्यामुळे ते त्यांना कामाच्या बद्दल माझ्या जाणीव होती। त्याच्या पलीकडे आता शिफारस वगैरे, म्हणजे त्यांनाच काढून टाकायची शिफारस माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि तसा निर्णय घेतल्यावर प्रश्न कुठे येतोय पुढचा सगळा 2004 नंतरचा? नक्कीच नीलम ताई, तुमच्या दोघांमध्ये जी चर्चा झाली त्यावर तुम्ही सविस्तर आणि तपशीलावर बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।